नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी प्राथमिक विद्यालय सातारा परिसर औरंगाबाद येथील मी श्री निकम प्यार इतिहास विषय शिक्षक इयत्ता 7वी पाठाचे नाव आहे स्वराज्य स्थापना। बघा, आता आपल्याला पाठ बघायचा आहे स्वराज्य स्थापना। स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी महाराजांनी काय काय गोष्टी केल्या इथून आपल्याला पुढे इतिहासामध्ये बघायचं आहे। बघा, पाठामध्ये आपल्याला काय मुद्दे दिले, त्यामध्ये शहाजी राजे असेल, वीर माता जिजाबाई असेल, शिवरायांचे सहकारी असेल, त्यांनी बनवलेली राजमुद्रा असेल, स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या हालचाली, मग त्यामध्ये जावळीचा ताबा, अफजल खानाचे पारिपत्य, सिद्धी जोहरची स्वारी। बघा, 17व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे युग प्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आले। त्यांनी येथील अन्यायी राजसत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली। त्यांचा जन्म शके 1551 फाल्गुन वद्य तृतीय म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेची माहिती आपण या पाठात करून घेणार आहोत। शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते। मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली। या मोहिमेत विजापूरच्या आदिलशहाने मुघलांशी सहकार्य केले। मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये ही शहाजी राजांची भावना होती, म्हणून त्यांनी मुघलांना प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला। परंतु मुघल व आदिलशहा यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही। इसवी सन 1636 निजामशाहीचा पाडा होऊन ती नष्ट झाली। निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजी राजे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले। बघा, निजामशाहीचे राज्य जेव्हा संपुष्टात आले तेव्हा शहाजी राय झाले विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार। शहाजी राजांकडील भीमा व नीरा या नद्यांमधील पुणे, सुपे, इंदापूर व चाकण हे परगणे हा त्यांच्या मूळ जहागीरचा मुलूक आदिलशहाने त्यांच्याकडेच ठेवला। आदिलशहाकडून त्यांच्या आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून मिळाला। जहागीर म्हणजे काय? एखाद्या प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क राजकर्त्यांच्या सेवेमध्ये ज्यांना सरदारकी मिळे त्यांना रोख रकमेच्या स्वरूपात वेतन न देता वेतनाच्या रकमे इतके उत्पन्न महसुलातून मिळेल एवढा प्रदेश नेमून दिला जात असे, त्याला जहागीर म्हणत असे। शहाजी राजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीती तज्ज्ञ होते। ते उत्तम धनुर्धर होते, तसेच तलवार, पट्टा, भाला चालवण्यात पटाईत होते। प्रजेवर अतिशय प्रेम करत असत। महाराष्ट्रात कर्नाटक आणि तमिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते। दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता। शिवराय आणि जिजाबाई बंगळूर येथे असताना त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण केले। परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतः आकांक्षा होती, म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते। त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वासू व कर्तबगार सहकाऱ्यांशी बंगळूरहून पुण्याला पाठवले। मग जिजाबाई, बघा जिजाबाईविषयी माहिती, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांच्या कन्या होत। त्यांना लहानपणीच विविध विद्यांबरोबर लष्करी शिक्षणही मिळाले होते। शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन सहाय्य करत त्या कर्तबगार दृष्ट्या राजनीती तज्ज्ञ होत्या। स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले। प्रसंगी प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवाडे देण्याचे कामही त्या करत असत। त्या शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या। त्यांनी त्यांच्यावर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादींचे संस्कार शिवरायांवर जिजाबाईंनी केलेले होते। बघा, शिवरायांचे सहकारी। शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात
मावळ भागात केली. मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्यातील पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग होय. मावळचा प्रदेश डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम. मावळच्या ह्या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला. त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची, आपलेपणाची भावना निर्माण केली. स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात त्यांना चांगले सवंगडी व सहकारी मिळाले. एसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुदगल, नरेकर देशपांडे बंधू, कावजी कोंडाळकर, जीवा माला, तानाजी मालुसुरे, कान्होजी जेदे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे ही त्यातील काही नावे होत. या सहकाऱ्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेचे कार्य हाती घेतले होते. बघा, 12 मावळ दिलेले आहे. पवन मावळ, हिरडस मावळ, गुंजन मावळ, पोड खोरे, मुठे खोरे, मुसे खोरे, कानत खोरे, वेळवंड खोरे, रोहिड खोरे, अंदर मावळ, नाणे मावळ, कोर बारसे मावळ. शिवाजी महाराजांच्या पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या कुशीत असलेला प्रदेश म्हणजे मावळ खोरे होय. यांना 12 मावळ असेही म्हणत. आता बघा, तुम्हाला जीवा माला असेल, तानाजी मालुसुरे असेल, बाजीप्रभू देशपांडे असेल, या शिवरायांच्या सहकाऱ्यांविषयी अधिक माहिती जमा करायची आहे. बघा, स्वराज्य स्थापनेमागील शिवाजी महाराजांचे ध्येय त्यांच्या राजमुद्रेहून स्पष्ट होते. मग त्या राजमुद्रेवर काही संस्कृत ओळी कोरलेल्या आहेत. मग त्या काय आहेत? प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. मग या ओळींचा अर्थ काय होतो? बघा, शहाजीचा पुत्र शिवाजी याची शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकुरूप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही राजमुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते, शोभून दिसते. मुद्रेवरील या वचनाचा अर्थ अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. महाराजांनी या वचनातून वडिलांविषयीची कृतज्ञता, स्वराज्य अखंडपणे विस्तारित जाईल हा विश्वास, मुद्रेला म्हणजेच पर्यायाने स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव, प्रजेचे कल्याण करण्याची बांधिलकी आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री, इतक्या गोष्टी व्यक्त केल्या आहेत. या छोट्याशा वाचनात स्वराज्याच्या संकल्पनेचे सर्वांगीण सार आले आहे. बघा, आपल्या देशाच्या राजमुद्रेचे निरीक्षण करायचे आहे, त्यात कोणकोणत्या गोष्टी दिसतात आणि अशाच प्रकारे राजमुद्रा आपलं कोठे कोठे वापर केलेला आपल्याला आढळतो हे शोधायचं आहे. बघा, स्वराज्य स्थापनेच्या हालचाली. शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्यांच्या अंमलात नव्हते, तर आदिलशहाच्या ताब्यात होते. मग त्या काळात किल्ल्यांना खूप महत्त्व होतं. किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यात येत होतं. मग तेव्हा म्हणायचे, ज्याचे किल्ले त्याचे राज्य, अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्याला आपल्या ताब्यात घेण्याचा असा प्रयत्न करणे म्हणजे आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते. त्यांनी तोरणा, मुरुमदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मुरुमदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव त्यांनी राजगड ठेवले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे, मुदळचे गोडपडे, सावंतवाडीचे सावंत इत्यादी सरदार होते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्यांचा विरोध होता. या सरदारांचा बंदोबस्त करणे स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक होते. बघा, किल्ले राजगड पाली दरवाजा दाखवण्यात आला आहे चित्रामध्ये. बघा, सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीतील मातब्बर सरदार. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्याने विरोध दर्शवला. तेव्हा इसवी सन 1656 शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला. तेथे आपले ठाणे वसवले, नंतर रायगडही जिंकून घेतला. जावळीची प्रचंड संपत्ती त्यांच्या हाती पडली. या विजयानंतर त्यांच्या कोकणातील हालचाली वाढल्या. त्यांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला. या विजयामुळे त्यांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले. बघा, शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण व भिवंडी ही ठाणे जिंकून घेतली. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले. बघा, अफजल खानाचे पारिपत्य.
शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील व आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली. जावळीच्या मोऱ्यांचा विरोध मोडून काढला होता. कोकण किनारपट्टीवर स्वराज्य स्थापनेच्या कार्यास गती मिळाली. या सर्व गोष्टी आदिलशाहीस आव्हान होते. यावेळी आदिलशाहीचा कारभार बडी साहेबीन म्हणजे अली आदिलशहाची आई पाहत होती. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे असे तिला वाटत होते. म्हणून तिने आदिलशाहीतील अफजल खान या बलाढ्य व अनुभवी सरदारास शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. अफजल खान विजापूरहून वाई येथे आला. त्याला वाई प्रांताची चांगली माहिती होती. वाईजवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची 10 नोव्हेंबर 1960 रोजी भेट झाली. या भेटीत अफजल खानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बघा, अफजल खानाने दगाफटका करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्याला ठार मारले आणि आदिलशाही सैन्याचे पारिपत्य केले. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी लढाईतील जखमी सैनिकांना भरपाई दिली. ज्यांनी या लढाईत चांगली कामगिरी केली त्यांना बक्षिसे दिली. अफजल खानाच्या सैन्यातील जे सैनिक व अधिकारी त्यांच्या सैन्याच्या हाती लागले त्यांना त्यांनी चांगली वागणूक दिली. यानंतर आहे सिद्धी जवहरची स्वारी. अफजल खानाच्या पारिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा व खेळणा हे किल्ले जिंकून घेतले. खेळणा किल्ल्यास त्यांनी विशाळगड असे नाव दिले. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने इसवी सन 1660 सिद्धी जोहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. त्याला सलाबत खान असा किताब दिला. सिद्धी जोहरच्या मदतीस रुस्तुम ई इजाम, बाजी घोरपडे आणि फाजल खानही हेही होते. या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी पन्हाळावर किल्ल्यावर आश्रय घेतला. सुमारे 5 महिने सिद्धीच्या सैनिकांचा पन्हाळ्यास वेढा पडला होता. वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते. नेताजी पालकरने बाहेरून सिद्धीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे सैन्य थोडे असल्याने त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सिद्धी वेढा उठवेल अशी चिन्हे दिसत नव्हती. म्हणून महाराजांनी सिद्धीशी बोलणी सुरू केली. त्यामुळे सिद्धीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली. शिथिलतेचा फायदा महाराजांना झाला. मग या प्रसंगी गडावर शिवा काशीद हा तरुण पुढाकार घेऊन, कारण तो दिसायला शिवाजी महाराजांसारखा होता, त्याने शिवाजी महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला. पालखी राजदिंडे दरवाजाहून बाहेर पडली. सिद्धीच्या सैन्याने ती पालखी पकडली. प्रसंग बाका होता. शिवा काशीदने या प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान केले. दरम्यान शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे, बांदल देशमुख यांच्यासह निवडक सैन्य होते. शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे निघाले. ही बातमी सिद्धीस समजली. त्याच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. शिवरायांनी सिद्धीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याशी थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे सोपवली. बाजीप्रभूने गजापूरजवळील गोडखिंडीत त्या सैन्यास अडवली. बाजीप्रभूने पराक्रमाची शर्त केली. परंतु या संघर्षात त्याला वीरमरण आले. त्यांच्या सैन्याने सिद्धीच्या सैन्याला थोपवून धरल्यामुळे महाराजांना विशाळगडाकडे कूच करणे शक्य झाले. विशाळगडाकडे जाताना त्यांनी पालवनचे दळवी आणि श्रृंगारपूरचे सुरवे या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला. त्यानंतर शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते. यावेळी दिल्लीच्या तख्तावर असलेल्या औरंगजेब बादशाने मुघल सरदार शाहिस्ते खान यास दक्षिणेत पाठवले. त्याने पुणे प्रांतावर स्वारी केली. त्यावेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशी संघर्ष चालू होता. अशा परिस्थितीत दोन शत्रूबरोबर एकाच वेळी लढणे ही गोष्ट बरोबर होणार नाही हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आले. मग त्यामुळे विशाळगडावर सुखरूप पोहोचल्यानंतर त्यांनी आदिलशाहीसोबत तह केला. या तहानुसार त्यांना पन्हाळा किल्ला परत करावा लागला आणि येथे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा एक टप्पा पूर्ण झाला. आता आपण पुढील लेक्चरमध्ये पुढील पाठ बघू, मुघलांशी संघर्ष. थँक्यू.